नमस्कार. सर्वप्रथम मला सन्माननीय राज साहेबांचं खूप खूप धन्यवाद द्यायचे त्यांना. अहो ऐका तरी का, मी आज ठराव मांडणार हे त्यांनी मला काल संध्याकाळी सांगितलं. त्यामुळे पायाखालची जमीन सटकणं काय असतं हे हा अनुभव मला त्यांच्यामुळे मिळाला, म्हणून त्यांचे खूप खूप आभार. येत्या 2 महिन्यात पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील, त्यामुळे आपण 14 वर्ष पकडूनच चालू. 14 वर्षातलं हे पहिलं आपलं अधिवेशन आणि 27 वर्षात मी पहिल्यांदा व्यासपीठावर बोलतोय. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आज किंबहुना ह्याच्या आधी पण जे प्रेम आणि जो प्रतिसाद मला दिलात तो ह्या पुढेही द्याल अशी मी आई जगदंबेची चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी शिक्षण ठराव हा तुमच्या समोर मांडतो. परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे पुनर्रचना होणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची त्वरित गरज आहे, केवळ आपल्या महाराष्ट्रात नाही तर जगात. त्यांनी पहिला ठराव जेव्हा मांडताना एक उल्लेख केला की लहान मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्षानुवर्ष या महाराष्ट्रात काय देशात बोलला जातो. मला आठवतं की जेव्हा मी या उपायाची जी काही अंमलबजावणी आहे ती सन्माननीय राज साहेबांना दाखवली तेव्हा त्वरित दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी राज साहेबांनी तो उपाय घेऊन स्वतः सन्माननीय राज साहेब मी तो उपाय घेऊन मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही तो उपाय सादर केला होता. आणि तो उपाय मागच्या शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने सुद्धा सुधारणा करण्यासाठी तो उपाय घेतला होता, पण त्याला एक पॉलिटिकल विल लागते, एखादा प्रश्नाला उत्तर